श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो. म्हणजे यंदा 10 मे रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे. अक्षय तृतीयेला अखाजी किंवा अक्षय तीज असे सुद्धा म्हटले जाते. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी विवाह, गृहप्रवेश किंवा सोने खरेदी, बरीच लोक ह्या दिवशी नवीन वाहन खरेदी करतात. अक्षय तृतीयेला अतिशय सुंदर योग हे जुळून येत आहेत आणि या योगांमध्ये आपल्याला माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्व देखील आहे. या दिवशी द्वापर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता. तसंच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले होते. भगवान विष्णूने नर नारायण आणि परशुराम अवतारही अक्षय तृतीयेला घेतला होता. अर्थात या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. परशुराम हे भगवान विष्णूंचे 6वे अवतार आहेत. तसेच असं म्हटलं जातं की या दिवशी माता गंगासुद्धा पृथ्वीवर अवतरली होती. अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण पितरांच्या संबंधित कोणतीही कामं किंवा त्यांच्या नावाने दान केलं तर त्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य हे प्राप्त होत असतं. या दिवशी पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतं. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेबरोबर काही उपाय करण्याला सुद्धा खूपच महत्त्व दिलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय उच्चकोटीची ही जी सेवा आहे ती प्रत्येकाने अन्नपूर्णा मातेची करायची. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आंघोळीला पाणी हे काढायचं. आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल हे टाकायचं आणि त्याने स्नान करायची. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या घरी देवपूजाही करून घ्यायची. सगळ्यात पहिलं आपल्याला देवांसमोर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्वही दिलं जातं. आपल्याला आपल्या पितरांची पूजा करायची, त्यांच्या नावाने आपल्याला दानसुद्धा करायचं. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळीच आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा करायचं. असे हे छोटे छोटे उपाय आणि सेवा आपल्याला सकाळीच करायचे आहेत. आणि त्यानंतर जी आहे आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा ही सुद्धा करायची आहे. हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे. अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते. देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतो. जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचं घर कायम धनधान्याने भरलेलं राहतं. अन्नपूर्णा देवीला अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते. अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून अन्नपूर्णा देवीची पूजा ही करायची आहे. तर आपल्याला काय करायचं, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला एका तांबणामध्ये घ्यायचं आहे आणि तिला जलाभिषेक घालायचा आहे. 11 पळी पाणी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे. प्रत्येक पळी जेव्हा आपण पाणी अर्पण करणार आहेत तेव्हा आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नमः, ओम श्री अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करत करत 11 पळी पाणी अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायचं आहे. अभिषेक करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं. आता त्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीमध्ये आपल्याला हळद आणि कुंकू जे आहे स्वास्तिक काढून घ्यायचं. त्या स्वास्तिकवर आपल्याला थोडेसे तांदूळ हे ठेवायचे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे.
आता जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची ते म्हणजे धने. जे धने आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, ते अखंड असले पाहिजेत, कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले ते नसावे. धन्यांना माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि माता लक्ष्मीला धने अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून अन्नपूर्णा देवीला धने हे अर्पण करायचे. पण हे धने अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. तर आपल्या उजव्या हाताचा अंगठा, त्याचबरोबर आपलं मधलं बोट आणि आपल्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात. या तीन बोटाच्याच मदतीने आपल्याला जे आहे हे धने अर्पण करायचे आहेत. पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला धने हे अर्पण करायचे आहेत. प्रत्येक वेळी जेव्हा आपण धने अर्पण करणार तेव्हा आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करत करत धने हे अर्पण करायचे आहेत. आता हे धने आपल्याला कितपर्यंत अर्पण करायचे आहेत, तर जिथपर्यंत ते धने अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत आपल्याला हे धने जे आहेत ते अर्पण करायचे आहेत. धने अर्पण करून झाल्यानंतर अन्नपूर्णा देवीला धूप, दीप, अगरबत्ती, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. आता हा संपूर्ण उपाय आपल्याला कुठे करायचा, तर हा उपाय तुम्ही देवघरामध्ये बसूनसुद्धा करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकतात. कारण स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो. स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्याला आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये पाच प्रकारचं धान्य आपल्याला घ्यायचं. म्हणजे तुम्ही थोडेसे गहू, तांदूळ, ज्वारी किंवा डाळीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. अशा पाच प्रकारचे थोडे थोडे धान्य जे आहे त्या प्लेटमध्ये ठेवायचं आणि ही प्लेट आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण अन्नपूर्णा मातेची जी सेवा केलेली आहे त्यासमोर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीसमोर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे. ही प्लेट संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर आपल्याला स्वयंपाकघरामध्येच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं. स्नान केल्यानंतर जे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीसमोर आपण धान्य ठेवलेलं आहे ते धान्य आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचं आहे. त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपण धन्यामध्ये ठेवलेलं, त्या धन्यातले थोडेसे धने आपल्याला घ्यायचे, एक लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायचे, त्याची पोटलीसारखी तयार करायची आणि आपल्या घरामध्ये जिथे धन ठेवलं जातं म्हणजे तिजोरी असेल त्या तिजोरीमध्ये ही पोटली आपल्याला ठेवायची आहे. आणि उरलेले जे धने आहे ते आपल्या घरामध्ये जी कुंडी असते झाडांची त्या कुंडीमध्ये टाकायचं. फक्त तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये आपण टाकले तर चालणार आहे. आणि असं म्हटलं जातं, जर ते धने व्यवस्थित उगवले, त्या धन्यांपासून कोथिंबीर तयार झाली तर आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा आहे असं त्याचे संकेत मानले जातात. अशा रीतीने आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची सेवा ही करायची. नक्की करून पहा, ही सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये धन दौलतची कधीही कमतरता होणार नाही, अखंड लक्ष्मीची आपल्याला प्राप्ती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.